वळूयात पुढच्या बातमीकडे. यंदा कांदा शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही रडवतोय. कांद्याचं यंदा उत्पन्न जवळपास निम्म्यानं घटलंय. बाजारात कांद्याला भाव असला तरी त्याचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा होताना दिसत नाहीये. नाशिक पट्ट्यात कांदा उत्पादन निम्म्यावर. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पन्न घटलं. कांद्यानं केला सगळ्यांचाच वांदा. कांदा यंदा शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही रडवतोय. कारण कांद्याचं उत्पन्न जवळपास निम्म्यानं घटलंय. यंदा उन्हाळ कांद्याचे लागवड क्षेत्र जवळपास 6,000 हेक्टरनं घटलंय. शिवाय लांबलेला पाऊस आणि अवकाळीमुळे कांदा उत्पादकांना जबरदस्त फटका बसलाय. अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे दुबार आणि तिबार लागवड करावी लागलीय. कांद्याचं बियाणं 3-4 वेळेस सडून गेलं. 10,000 रुपयाचं बियाणं होतं. अक्षरशः पैसे नसताना डागडागिने गांड ठेवून शेळ्या बकऱ्या विकून बियाणं 3-4 वेळेस आणलं. त्याच्यानंतर शेतीमध्ये मशागत करण्यासाठी वेगळा खर्च, त्याच्यानंतर ते रोप तयार करण्यासाठी त्याच्यावरती औषधाचा वेगळा खर्च, त्याच्यानंतर लागवण करण्यासाठी वेगळा खर्च, म्हणजे सारखा कांद्यावरती खर्चच करीत राहिलो. तेव्हा कांद्याचा आवरेज आहे नाही आणि सातत्याने पाऊस, गारपीट, वातावरण खराब, तेव्हा कांद्याचं उत्पन्नच निघाल नाही अशी परिस्थिती आहे. निसर्गाच्या तडाख्यातून जो कांदा वाचला तोही फार हाती आला नाही. कांद्याचं एकरी उत्पादन घटलंय. कांद्याचा उताराही कमी झालाय. त्यामुळे बाजारात भाव दिसत असला तरीही यंदा कांद्यासाठी शेतकऱ्यांनी खूप पैसा खर्च केलाय. उत्पादन घटल्यामुळं आज बाजार समित्यांमध्ये सुद्धा आवक ही मंदावलेली आहे आणि ती आवक आता 15 दिवसांना थोडीशी वाढण्याची शक्यता आहे. पण आज मी तिला शेतकऱ्यांना जो काही या कांदा बियाण्यापासून जो फटका बसला, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, म्हणजे इतकं भयानक परिस्थिती शेतकऱ्यांना आज ओढवली आहे, त्याचा काही विचार आपण करू शकत नाही. कांद्याची आवक घटल्यानं कांद्याचे भाव चढे आहेत, पण त्याचा शेतकऱ्यांना फायदा झालेला नाही. दुसरीकडे पुढचे 2 ते 3 महिने तरी सामान्यांना कांदा चढ्या भावानं खरेदी करावा लागणार आहे. अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक. एकीकडे कांदा शेतकऱ्यांना रडवतोय तर दुसरीकडे पावसाचं देखील शेतकऱ्यांवर संकट आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार अकोला जिल्ह्यात पहाटे अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे रब्बीतील पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा आणि अकोला तालुक्यामध्ये आलेल्या पावसामुळे बऱ्याच गावात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कापणी करून ठेवलेल्या हरभऱ्याचं पीक भिजलंय तर गहू आणि कांदा पिकालाही या पावसाचा तडाखा बसलाय. गावात अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी हतबल झालेत. शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते. हे असं नुकसान झालं याचे आता चांगले व्हायचे चान्स लय कमी आहेत. आता ह्याले बाजार भाव मिळत नाही, त्यासाठी आमकं थोडीशी काही मदत द्या सरकारकडून, त्याचा त्वरित पंचनामा करा अशी आमची आशा आहे. 1.5 एकर नुकसान झालं माझं. 1.5 एकर, 1/2 एकर सोंगा जर राहिला, 2 एकरातला 1.5 एकर सोंगला, 1/2 एकर सोंगा जर राहिला, म्हणतो भिजला पाण्यानं आता त्याच्यावर झाकू शकलो नाही. अर्ध्या रात्री पाऊस आल्यामुळे 3 वाजता अचानकच पाऊस आला.